एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं त्यांनी आपली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये न जाता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातच राहणार असल्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्याच पक्षातील माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी त्यांना निष्ठा सिद्ध करण्याचं आव्हान दिलंय आणि त्यामुळे एकनाथ खडसे यांच्यापुढे राष्ट्रवादी पक्षातही पुढील काळात आव्हान असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपने आपल्या प्रवेशाबाबत प्रतिसाद दिला नसल्याने आपण आपल्या मूळ पक्षात म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गटात सक्रिय राहून काम करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. मात्र एकनाथ खडसेंच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी आक्षेप नोंदवलाय. एकनाथ खडसे यांचं नाव न घेता सतीश पाटील यांनी म्हटलंय की ज्यांना यायचं त्यांना येऊ द्या, मात्र त्यांनी आपली निष्ठा सिद्ध करावी. ते सध्या कोणत्या पक्षात आहेत हे शरद पवार आणि जयंत पाटील यांनीही सांगायला हवं, कारण अशा कार्यकर्त्यांमुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो असं सतीश पाटील यांनी म्हटलेलं आहे. एकनाथ खडसे ज्या राष्ट्रवादी शरद पवार गटात राहण्याचा निर्णय घेत आहेत त्या पक्षातच त्यांच्या निष्ठेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याने एकनाथ खडसे यांच्यापुढे राष्ट्रवादी पक्षादेखील आव्हान असल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव.